गोष्टीचं नाव आहे खऱ्या मित्राची पारख। दोन मित्र जंगलातून प्रवास करत होते। दाट झाडी होती, भर उन्हात डोक्यावर सावली होती। पहिला मित्र दुसऱ्यास म्हणाला, अशा उन्हाळ्यात ही झाडे नसती तर उन्हाचा किती त्रास झाला असता। दुसरा मित्र म्हणाला, त्यात काय विशेष आहे, ज्यांनी कोणी ही झाडे लावली असतील जणू आपल्यासाठीच ती आहेत। पहिल्याला आपल्या मित्राचं हे बोलणं मनापासून आवडलं नाही, पण तो यावर काहीच बोलला नाही। ते तसेच पुढे चालू लागले। थोडे अंतर चालून गेले असतील तोच एकदम त्यांचा रस्ता एका काळ्याशार प्राण्याने अडवला। ते होते एक भलं मोठं अस्वल। दोन्ही पायांवर उभे राहून ते नाचू लागलं, डोलू लागलं, हाताने इशारे करू लागलं, मध्येच गुरगुरत दात विचकावू लागलं। दुसरा मित्र एक वेळ मित्राकडे आणि एक वेळ अस्वलाकडे बघू लागला। दुसऱ्या क्षणी चटकन शेजारच्या झाडावर चढला आणि फांद्यांच्या आड लपला। पहिल्या मित्राने आजूबाजूला पाहिलं, झाडावर चढायला त्याला सवड नव्हती। अस्वल तर दोन हात अंतरावर आलेलं। प्रसंग वदान राखून तो झटकन जमिनीवर आडवा झाला। मेल्या असल्याचं त्याने नाटक केलं। त्याने ऐकलं होतं, मेलेल्या माणसाला अस्वल स्पर्शही करत नाही। अस्वल झोपलेल्या माणसाजवळ आलं, त्याचं डोकं शरीर हुंगलं, मान हलवली आणि घंटाट जंगलात निघून गेलं। जेव्हा अस्वल दृष्टीआड झालं तेव्हा झाडावरचा मित्र हळूवार खाली उतरला। उत्सुकतेने अडवळ झालेल्या मित्राला म्हणाला, अस्वल तुझ्या कानाजवळ येऊन कुजबुजताना मी पाहिलं, काय सांगत होतं अस्वल? पहिला मित्र उठून बसला आणि शांतपणे म्हणाला, जो मित्र आपल्या सवंगड्याला संकटात सोडून एकटाच पसार होतो अशा मित्रासोबत पुन्हा कधी प्रवास करू नकोस, असं अस्वलाने सांगितलं। आपल्या मित्राच्या डोळ्यात नजर रोखत तो म्हणाला, अस्वल शेवटी म्हणालं, संकटातच खऱ्या मित्राचे पारख होते। बालमित्रांनो, गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।